बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. शिरपूर तालुक्यातील उंटांची पायी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 49 उंच जप्त करून शिरपूर शहर पोलिसांनी 980,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आग्रकर यांना तालुक्यातील गोरक्षकांनी फोनवरून उंटांची तस्करी होत असल्याबाबत माहिती दिली होती. त्या अनुषंगाने बातमीच्या ठिकाणी पथक घेऊन कारवाई केली असता तालुक्यातील विखरण गावाजवळ शहादा शिरपूर रस्त्यावर दोन इसम हे काही उंट घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. सदरचे इसम हे गुजरात राज्यातून आले असून ते उंटांना कच्च भूजकडून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. या उंटच्या बाबतीत ते नेमके काय करणार होते याचा पुढील तपास पोलीस करणार आहेत. सदरच्या उंटाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून तालुक्यातील संत तुकाराम महाराज पांझरपोळ येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंसाराम आग्रकर व त्यांच्या गोपनीय पथकाने केली आहे. काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर यांनी त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास 49 उंटांची अनधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने PSI खरणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली. त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास 49 उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी हे दोन व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत. आणि हा जो आहे त्यातले 8-10 उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता जर साधारणतः त्या अनफिट आहेत. ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे. त्याचप्रमाणे हे उंट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत. हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरूर यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल. बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड विचार.